त्या आपण ओलवल्या गव्हापासून तयार केलेल्या करंज्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशा ह्या टुमटुमीत फुगलेल्या आहे आणि थोड्या सॉफ्ट अशा टेक्स्चरच्या ज्या आहेत त्या करंज्या म्हणतात. आणि याच्यामध्ये जे आहे तुम्ही आता आपण फोडल्यानंतर बघू शकता की या करंज्यामध्ये जे आहे ते सारण, अगदी थोडं सारण आहे पण तरी आपली करंजी जी आहे ती खूप मस्त फुललेली दिसते आणि चवीला एकदम खूप छान लागते. आणि हीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण करंज्या बनवतो आहे पण आपल्या करंज्या जे आहे ते आपण ओलवल्या गव्हाच्या करंज्या बनवतो आहे ज्याच्यामध्ये मैदा आणि साखर अजिबात नाही आपण घातलेली आहे. आणि तुम्ही या करंज्या करून ठेवल्या ना तर आरामात 15 ते 20 दिवस चालतात. आज आता जे आहे ते अक्षय तृतीया आहे तर तिथेही कामात येईल आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे दिवसभर मुलं घरी राहतात, त्याच्यामुळे मधल्या वेळेस असं अधूनमधून त्यांना खायला द्यायसाठी पण खूप चांगला हा मेनू आहे. सो आपण तोच मेनू आज बनवणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर पटकन आपली आता रेसिपी पाहूया. इथे मी 2 ग्लास गहू घेतलेले आहे. 2 ग्लास म्हणजे जवळपास 1/2 किलो हे गहू आहे. तर या गव्हाला आपण एका स्वच्छ कापडावरती कॉटनच्या टाकून घेऊ आणि आपल्याला आता या गव्हाला ओलवायचं आहे. ओलवणे म्हणजे काय करायचं ना की याच्यावरती थोडं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे सगळे गहू जे आहे ते भिजवून घ्यायचे आहे. इथे खूप पाणी टाकायचं नाही आहे. मी जवळपास 1 वाटी किंवा 1/2 ग्लास जे आहे तेवढ्या पाण्यात माझं हे झालेलं आहे. आणि तुम्ही कुठलेही गहू घेऊ शकता याच्यासाठी. आता हे आपले सगळे ओलवून झाले आहे, मी सगळे ओले करून घेतले आणि आता त्याच कापडामध्ये काय करायचं ना त्या कापडाला गुंडाळून ठेवून आपल्याला हे असं 1/2 ते 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे त्या कापडामध्ये. इथे आपल्या गव्हाला जे आहे ते 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आपण पाणी लावून ठेवलेलं आणि उन्हाळा आहे आणि आपण कॉटनच्या कापडावरती टाकल्यामुळे ते ना त्यातलं पाणी सगळं जे आहे ते हे कोरडे झालेले आहे. पण तुम्ही जर एखादा गव्हाचा दाणा दाताने खाऊन बघितलं ना तर तुम्हाला कळेल की यांनी जे आहे ते पाणी थोडंसं ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे गहू जे आहे ते दळून घ्यायचे आहे. तर दळून पूर्वी तर जात्यावर दळायचे, आता आपण चक्कीवर दळायला देतो किंवा घरी पण दळू शकतो. तर आपण याचं आता पीठ करून घेऊया. मी ओलवले गहू जे आहे ते चक्कीवरूनच दळून आणले आणि ओलवले गहू जे आहे ते ओलवण्यामागचं कारण एक आहे की त्याचा संपूर्ण जो कोंडा आहे तो निघून जातो आणि हे जी कणिक आहे ती मैद्याचा रोल प्ले करते. आता मी ही कणिक जी आहे ना ती चाळून घेते सगळी. आणि तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये जो आहे तो सगळा कोंडा जो आहे तो वर आलेला आहे चाळणीमध्ये आणि म्हणून आपण हे गहू जे आहे ते ओलवून घेतलेलं आहे. इथे आपली सगळी कणिक जी आहे ती चाळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता 2 ग्लास गव्हामधून जवळपास 1 वाटी जो आहे तो आपला कोंडा निघालेला आहे. तर संपूर्ण गव्हाचा कोंडा जो आहे या प्रोसेसमध्ये हा निघून जातो आणि आपली जी कणिक आहे ती पांढरी शुभ्र तयार होते. आता करंजीच्या कोटिंगसाठी जे आहे ते मी त्यातलंच जे आहे आपण कणिक चाळली होती ना तर 1 वाटी कणिक घेतलेली, 1 वाटी जे आहे तो बारीक रवा घेतला, 1/2 चमचा मीठ घेतलं छोट्या चमच्याने आणि आता त्याच्यामध्ये मी तुपाचं मोहन टाकते, 3 चमचे मोहन टाकते मी. तर हे मोहन जे आहे कडकडीत नाही आहे, जस्ट मी त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आपण आता याला चांगलं मिक्स करून परत 2 चमचे मी त्याच्यामध्ये तूप टाकते आहे आणि आता याला छान हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं असं थोडंसं. आपलं हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आणि आपलं मोहन पण परफेक्ट आहे याच्यामध्ये. याला आपण आता पाण्याने भिजवून घेऊ. थोडं पाणी टाकायचं आणि भिजवून घ्यायचं. थोडंसं सैलसरच हे भिजवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये रवा आहे आणि रवा मुरायसाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. सो म्हणून थोडंसं सैल असं हा भिजवून घ्यायचा. हे एका भांड्यामध्ये ठेवून आपण कमीत कमी 20 ते 25 मिनिट याला मोरू देऊ आणि तोपर्यंत याच्यामधले आपण स्टफिंगची तयारी करू आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ एका भांड्यामध्ये काढल्यावर. करंजीच्या पिठीसाठी जे आहे ते आपण इथे 2 वाटे ही कणिक घेऊ जी आपण आपली याची आहे ना ओलवल्या गव्हाची तीच आपण कणिक घेत आहे. आणि पहिल्यांदा तूप न टाकताच आपण तिला छान भाजून घेऊ. म्हणजे काय होते ना आपण जेव्हा अशीच भाजतो ना तूप न टाकता तर ती छान भाजल्या जाते आणि जास्त त्रास होत नाही भाजायला. म्हणून आपण ही आधी अशीच भाजून घेऊ आणि आपल्याला ही खमंग भाजायची आहे. त्याच्यामुळे गॅस जो आहे तो फुल पॉवरवरती करायचा आणि एकदम मीडियम किंवा लो अशा पद्धतीने ती आपल्याला भाजायची आहे. याला मी इथे मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट जे आहे ते तूप न टाकता भाजून घेतलेलं आहे आणि आता काय करते ना मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेते. तर साधारण हा जो चम्मच आहे तर या चमच्याने हे 5 चमचे तूप आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण तुपामध्ये याला थोडं परतवून घेऊ.
या तुपामध्ये पण 3-4 मिनिट जे आहे ते परतवून झालेले आहे. आणि आता काय करते ना, मी थोडंसं बाजूला करते आणि तिथे 3 चम्मच जे आहे ती खसखस घेतलेली आहे, तर ती खसखस थोडीशी आपण मध्यभागी ठेवून थोडीशी त्याला भाजून घेऊ. इथे खसखस जी आहे ती आपल्या भाजल्या गेलेली आहे, त्याचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि गॅस जो आहे ना तो मंद आचेवरतीच होता, आता आपण हे याच्यामध्ये मिक्स करून देऊ सगळे. आणि परत थोडंसं सगळं मिक्स व्हायला पाहिजे म्हणून थोडं छान फिरवून घेऊ. छान सुगंध सुटलेला आहे म्हणजे आपली जी भाजणी आहे ती जवळपास झालेलीच आहे. आणि हाताने थोडंसं टेस्ट केल्यानंतर जाणवते की आपली भाजणी जी आहे ती होत आलेली आहे. पुऱ्याचा कीस आहे तर तो टाकून देते एक वाटी. तर एक वाटी जी आहे मी चांगली अशी दाबून भरलेली, म्हणजे जवळपास अशीच जर तुम्ही भराल तर तो 1.5 वाटी आहे. तर मी हा घरी तयार केलेला कीस आहे, म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते किसून घ्यायचं आणि त्याची पाठीमागची पाट जी आहे ती तशीच राहू द्यायची. त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप चांगली येते. आणि हे पण थोडा वेळ खोबरं आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊ. आता ही चारोळी आहे 3 चमचे, ती पण मी त्याच्यामध्ये टाकून देते. आणि ती पण त्याच्यामध्ये थोडीशी भाजल्या जाईल म्हणून त्याच्यासोबतच ती टाकायची आहे. हा घमघमाट सुटलेला आहे आणि आपली भाजणी आहे ती खमंग झालेली आहे मस्त. आणि आपण आता काय करूया ना, आपला गॅस बंद करून देऊ. गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 चम्मच वेलची पूड टाकली आणि ती पण आपण मिक्स करून देऊ सगळीकडे. पण त्याच्यामध्ये गूळ टाकतो आहे, तर इथे मी 1 वाटी असं भरून वरपर्यंत हा गूळ घेतलेला आहे आणि किसलेला गूळ आहे हा, आपण तो घालतो याच्यामध्ये. आणि हे मिश्रण जे आहे अगदी 4-5 मिनिट झाले मी याला गॅस बंद करून तेव्हाच टाकायचं, खूप गार झाल्यावरती हे टाकायचं नाही. आणि हे त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही थोडंसं वाढवू शकता, तुमच्या चवीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. जनरली याच्यामध्ये साखर घालते, पिठी साखर जे आहे ते टाकले जाते, तर पिठी साखर पण त्याच मापाने तेवढीच टाकायची जर पिठी साखरे जे तुम्ही करत असाल तर. पण मी इथे गुळाचं करायचं आहे आणि तो गुळाला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सारण संपूर्ण थंड होऊ द्यायचं आपल्याला. आता तुम्ही हा गूळ जो आहे ना तो हाताच्या साह्याने पण मिक्स करू शकता थोडं थंड झाल्यावरती. गूळ स्टफिंग थंड होत आहे आणि तोपर्यंत आपण ही जी कणिक होती आपली भिजवलेली त्याची मॉलिश करून घेऊ, कारण आपल्याला त्याला चांगली मॉलिश करायची. थोडंसं पाणी टाकायचं अगदीच थोडं, म्हणजे हातावर घेऊन, आणि याला चांगली आपल्याला मळून घ्यायची आहे. थोडंसं असं चिकटपणा त्याला यायला पाहिजे एवढी आपल्याला छान अशी ती मळायची आहे. तर थोडंसं प्रेशर देऊन जे आहे त्याला एकदम सॉफ्ट अशी करायची आहे, म्हणजे आपली ती चांगली सॉफ्ट झाली पाहिजे आणि व्यवस्थित अशी मस्त स्मूथ होऊन लाटल्या गेली पाहिजे. तर आपण तेल लावून घेते आणि एका भांड्यामध्ये हे झाकून ठेवून देते आणि आपण आता करंज्या करायला घेऊ. पातीसाठी जी आपण कणिक भिजवली होती ना त्यातलाच मी छोटासा हा गोळा घेतला आणि याला थोडंसं गोल करून आपण जी कणिक गाळून ठेवली होती ना तीच घ्यायची घोळानाला. आणि याची आपण थोडीशी अशी लांबटसर पाती लाटून घेऊ, कारण आपल्याला जे करंजीसाठी आहे ते ओव्हरलॅप करायचं असते म्हणून थोडी लांबटसर पाती लाटू. आणि ही पाती जी आहे ती खूप जाड पण करायची नाही आणि पातळ पण करायची नाही, असं मिडियम थोडीशी ही थिकनेसची पाती आपण करून घेऊ लांबटसर. सो अशा पद्धतीची मी ही पाती लाटून घेतली. आणि चिपकू नये म्हणून काय करते ना, थोडंसं परत इथे खाली घोळण टाकून देते, कारण आपण इथे मैदा वापरला नाही ना, तर आपण इथे कणकेचा वापर आपल्या जास्त असल्यामुळे बरेचदा असं चिपकते, म्हणून घोळण्याचा थोडासा वापर करायचा. आणि एका बाजूला एक बाजू मोकळी सोडायची आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे आपण सारण तयार करत होतो त्याच्यामध्ये भरायसाठी ते टाकून घ्यायचं ते सारण. आणि हे थोडंसं सेट करायचं सारण आणि बघायचं की आपली पाती जी आहे त्याच्यावरती ओव्हर लॅप होते का, तर त्या हिशोबाने बरोबर ते आपलं तिथे सारण असं ठेवायचं. सो इथे सारण आपलं व्यवस्थित झालं आहे आणि आता आपल्याला हे सील करायचं आहे, म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती चांगली चिपकली पाहिजे. त्याच्यामुळे त्या सारणाच्या थोडंसं पुढे जे आहे ते पाणी बोटाला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि खूप नाही लावायचं, हं थोडं पाणी लावून हे करायचं. आणि आता ही पाती जी आहे ते त्याच्यावर ओव्हरलॅप करून घ्यायची आणि थोडंसं हलक्या हाताने जिथे आपण पाणी टाकलं होतं ना तर त्या पाण्याच्या तिथे थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ते व्यवस्थित काय होईल चिपकल्या जाईल चांगलं. आणि हे माझ्याकडे एक कटर आहे, आता त्या कटरच्या साह्याने आपण काय करू ना त्याला कट करून घेऊ, म्हणजे त्याला छान अशी डिझाईन पण येते आणि त्याचा शेप पण चांगला दिसतो. तर थोडंसं हलक्या हाताने त्याला कट करून घ्यायचं. आणि हे जे एक्सेस आहे ना हे निघालेलं तर हे काढून घ्यायचं. आणि हे तुम्ही जे आहे हे वापरू शकता, परत त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं त्या गोळ्यामध्ये आणि याची आपली परत करंजी बनते. आणि बघू शकता तुम्ही आपली करंजी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे, त्याला तो डिझाईन पण छान आली आहे. आणि आता हे आपण एका परातीमध्ये ठेवून देऊ आणि त्याच्यावरती कपडा झाकून देऊ, म्हणजे त्या ब्रेक होणार नाही आणि बाकीच्याही करंजी अशाच बनवून देऊ. आपल्या करंजी आपण आता तळायला घेऊ. करंजी काय आहे ना, 7-8 करंजी झाल्या की त्या तळून द्यायच्या, म्हणजे कसं छान तळल्या जातात ते.
आणि तेलाला जे आहे मी ते गरम करायला ठेवलं आहे. पहिले तेल थोडं चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचं. तर आपण आता त्याच्यामध्ये आपली ही करंजी टाकूया. बघू शकता आपली करंजी कशी छान मस्त फुललेली आहे. आणि आपण आता दुसऱ्या बाजूनेही तिला पलटवून घेऊ. त्याच्यावरती ना छान असं टाकल्यानंतर ना झाऱ्याच्या साह्याने त्याच्यावरती तेल जे आहे ते असं फेकत राहायचं, म्हणजे त्याला छान ती फुलते आणि त्याला मस्त बबल्स पण येतात. तर आपली ही दोन्ही बाजूनी छान लाईट ब्राऊन झालेली आहे आणि आपण आता आपली करंजी काढून घेऊ. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडेल. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.